नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये इयत्ता तिसरी गणितामधील विभाग पहिला यामधील सममिती हा चॅप्टरमधील पान नंबर 47, 48, 49 सर्वच म्हणजे पूर्ण चॅप्टर आपण आज इथं समजून घेणार आहोत. अतिशय सोपा हा चॅप्टर आहे. चला तर मग सुरुवात करूया. बाजूच्या पानाचे निरीक्षण करा. इथे एक तुम्हाला एक पान दिसत आहे, याचं निरीक्षण करा. अशाच प्रकारचे झाडाचे पान घ्या ज्याला अनेक शिरा आहेत. मधोमध एक उभी शीर आहे, त्या शिरेवर पानाला घडी घाला. आपणास काय दिसेल? बघा, एखादं पान घ्या तुम्ही. तुमच्या आजूबाजूला खूप झाडं असतात, त्या झाडाचं एखादं पान घ्या आणि त्याची जी मध्ये अशी ही जी शीर असते, ही शीर मेन शीर असते, तर या शिरेवर काय करा, पानाला घडी घाला. तर तुम्हाला काय जाणवल? तर तुम्ही जर पानाची घडी घातली तर हा जो भाग आहे इकडचा इकडं बरोबर जुळला जाईल, म्हणजे सेम होऊन जाईल. तर पानाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळतो हे तुमच्या लक्षात येईल. पानाच्या इतर शिरावर वेगवेगळ्या प्रकारे घड्या घालून पहा, आपणास काय दिसेल. जर आपण ही घडी जर ह्या बाजूने अशी घातली तर भाग तंतोतंत जुळणार आहे का? नाही. तर पानाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळत नाही. जर आपण या शिरेवरून अशी घडी घातली इकडे तरच भाग जुळणार आहे, अशी जर घातली तर नाही जुळणार आहे. तर बघा, यावरून लक्षात घ्या की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोणी कागद घ्या. तुमच्याकडे एखादा त्रिकोणी कागद घ्या, उभ्या तुटक रेघेवर घडी घाला. त्रिकोणाकृती कागदाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळतो का हे तुम्हाला बघायचं आहे. आणि हा असा त्रिकोण घेऊनही भाग जुळतो का हेही बघायचं आहे. बघा, हे लक्षात येण्यासाठी आपण इथे एखादा असा त्रिकोण घेतला आहे ह्या त्रिकोणासारखा. आणि इथे चित्रात जसं दाखवलेलं आहे, इथं मध्ये जशी रेषा दाखवली आहे तशी जर रेषा इथं आपण ओढली किंवा त्याच रेषेवर जर आपण तंतोतंत घडी घातली तर काय होताना दिसते तुम्हाला? दोन्ही भाग बघा तंतोतंत जुळताना दिसत आहेत. आहे की नाही? दिसत आहेत. आता जर हा त्रिकोण घेतला आपण असा, तर बघा ह्याचा इकडचा भाग हा जास्त दिसत आहे, हा कमी आहे. जर हे या रेषेवरून आपण जर मुडपले तर हे तंतोतंत जुळणार आहेत का? तर नाही जुळणार. तर हा भाग काय होणार आहे, तंतोतंत जुळतं का? तर उत्तर येणार आहे याचं होय. आणि या प्रश्नामध्ये उत्तर येणार आहे नाही. तुम्हाला हा त्रिकोण प्रत्यक्ष करून देखील दाखवलेला आहे. तुम्हीही त्रिकोण बनवून हे करून बघायचं आहे. आता बघा, एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकाशी तंतोतंत जुळत असतील ज्या पद्धतीत समोर ह्या आकृतीमध्ये जुळतात, तर ती आकृती त्या रेषेंच्या संदर्भात सममित आकृती असते असते. आणि जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित नसते असं म्हटलं जातं. बघा, जर दोन भाग एकमेकांना तंतोतंत जुळत असतील तर ही आकृती कशी झाली? सममित असते असं म्हटलं जातं. आणि जर त्या रेषेवरून दोन भाग एकमेकांना तंतोतंत जुळत नसेल तर ती आकृती सममित नसते त्या रेषेवरून हे म्हटलं जातं. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण बघूया. तर बघा, दिलेल्या तुटक रेषेशी सममित असलेल्या व सममित नसलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. बघा, इथे दिलेलं आहे सममित आहे आणि तुमच्या लक्षात येईल या रेषेवरून जर हा कागद केला आणि मुडपला तर तो बरोबर इथं तंतोतंत जुळणार आहे. हा त्रिकोण या त्रिकोणाशी तंतोतंत जुळणार आहे का? नाही, म्हणून हे सममित नाही. त्यानंतर बघा, इथं मधोमध जी रेषा आहे तिथून जर हा इथे तंतु भाग इकडे जुळवला तर तंतोतंत जुळणार आहे, म्हणून हे सममित आहे. परंतु जर हेतून जर कागद मुडपला तर हे जुळणार नाहीत. हा त्रिकोण छोटा आहे, हा मोठा आहे, म्हणजे हे सममित नाहीत. हे तंतोतंत एकमेकांशी जुळणार आहेत का? तंतोतंत सारखे आहेत का दोन्ही भाग? नाही. कॉमनली किंवा साधारणपणे असे लक्षात ठेवा की एखाद्या वस्तूचे आपण जेव्हा दोन भाग करतो तेव्हा ते दोन भाग तंतोतंत एकमेकांना जुळतात, दोन्ही भाग सेम असतात, तेव्हा ती सममित आकृती असते. आणि जर दोन्ही भाग सेम नसतील, जुळत नसतील तंतोतंत, तर ती सममित आकृती नसते. आता हा इथं आंब्याचं चित्र आहे. जर आंब्याला इथून रेषा ओढली आणि जर हे दोन भाग जुळायला गेलं तर हे तंतोतंत जुळणार आहेत का? नाही जुळणार, म्हणून ही सममित नाही. त्यानंतर ही आकृती बघा, ह्या आकृतीला ही लाईन दिलेली आहे आडवी. ह्या आडव्या लाईनवर जर ही आकृती आपण जुळवली, एकमेकाला दोन्ही भाग जुळवण्याचा प्रयत्न केला तर तंतोतंत जुळणार आहेत का? नाही. पण आता या आकृतीच्या बाबतीत बघा, जर तुम्ही अशी रेषा काढली सरळ तर मात्र ही सममित आकृती होते, कारण दोन्ही भाग फक्त तंतोतंत जुळतील. परंतु इथून रेषा दिलेली आहे, या रेषेवरून सममित आहे का? नाही. आता ह्या आकृतीमध्ये हे रेषा दिलेली आहे, ह्या रेषेवरून ही आकृती सममित आहे कारण दोन्ही भाग सेम झालेले आहेत. त्याच पद्धतीने इथे जर बघितलं तर बघा, ह्या रेषेवरून ह्या आकृतीचे दोन समान भाग झालेत का? नाही झालेले, म्हणून ही सममित नाही.
त्यानंतर बघा पेज नंबर 48 वरती आणखी तुम्हाला भाग दिलेले आहेत. ह्या रेषेवरून ह्या आकृतीचे दोन समान भाग होतात म्हणून ही सममित आहे. इथे देखील सममित आहे, पण या जीमध्ये बघा हा इथं वेगळा भाग आहे, इथे वेगळा भाग आहे, म्हणजे ही सममित नाही आहे. वायमध्ये मात्र सममित आहे. झेडमध्ये सुद्धा ही जर इकडे टाकली आपण तर ह्या दोन्ही सममित होणार आहेत का? नाही, म्हणून इथे दिलेला आहे सममित नाही. तर बघा खालील चित्रे एखाद्या रेषेच्या संदर्भात सममित आहेत किंवा नाहीत ते ठरवा. सममित असल्यास चित्राखालील चौकटीत करेक्ट अशी खूण करा व नसल्यास चूक बरोबर इथे खूण करायची आहे जर सममित असली तर, आणि सममित नसतील तर चूक अशी खूण करायची आहे. तर बघा इथे चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये जर आपण रेषा काढली, कशी काढली रेषा, अशी उभी रेषा जर काढली आपण इथून बघा अशी, तर ह्या दोन्ही भाग, दोन्ही रेषेच्या दोन्हीही साईडचे भाग बघा ते एकमेकांना काय होतात, तंतोतंत जुळतात, म्हणजे ही सममित आकृती आहे या रेषेच्या संदर्भात. म्हणून इथं आपण काय करायचं आहे, बरोबर करायचं आहे. आता दोनच्या बाबतीत जर आपण अशी रेषा काढली तरीही दोन्ही भाग समान होत नाहीत, अशी उभी रेषा काढली तरीही दोन्ही भाग समान होत नाहीत, म्हणजे ही सममित नाही. वाटलंच तर आपण इथं रेषा काढून बघूया, उभी काढली तर बघा सममित होते का, नाही होते, आणि आडवी जरी काढली तरी देखील नाही होत. आता इथे षटकोण आहे, षटकोणाच्या बाबतीत जर आपण उभी रेषा काढली अशी तर बघा याचे समान दोन भाग होतात, म्हणजे ही सममित आहे. यलच्या बाबतीत जर आपण समान दोन भाग करायला रेषा काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील समान दोन भाग होत नाहीत, तंतोतंत जुळणार नाहीत, म्हणून ही सममित नाही. एक्सच्या बाबतीत मात्र आपण उभी रेषा काढूनही सममित दाखवू शकतो आणि आडवी रेषा काढूनही सममित दाखवू शकतो. बघा असं जर केलं तर दोन्ही भाग सेम झाले, आणि आस इथून जर आपण लाईन मारली तर हा वरचा वी खालचा वी सेम होतील, म्हणजे ही सममित आहे. याच्या बाबतीत देखील बघा आपण इथून जर आडवी लाईन काढली तर दोन्ही भाग समान होतात, तंतोतंत जुळतील, उभी रेषा काढली तरी देखील जुळतात, म्हणजे ही देखील सममित आकृती आहे. आणि त्याखाली एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, तो देखील आपण सोडवूया. तर बघा प्रश्न काय आहे, खालील प्रत्येक आकृती सममित आहे हे पाहण्यासाठी ज्या ठिकाणी घडी घालावी लागेल अशा ठिकाणी रेघ काढा. तर बघा इथे दिलेल्या आकृत्या सगळ्या सममित आहेत हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे किंवा त्या दिसतही आहेत, परंतु त्या कोणत्या रेषेपासून सममित आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. तर बघा इथं जर हे विमान आहे, विमान जर तुम्ही अशी आडवी रेषा काढली तर सममित होणार नाही, परंतु जर अशी उभी रेषा काढली तर मात्र हे काय होणार आहे, सममित होणार आहे अशा पद्धतीने. म्हणजे इथे जर रेषा काढली तर हे काय आहे, सममित आकृती होणार आहे. त्याच पद्धतीने या स्टारमध्ये तुम्ही उभी काढूनही सममित दाखवू शकता किंवा आडवी काढून देखील सममित दाखवू शकता. म्हणून इथं काय करायचं आहे, अशी आडवी रेषा काढायची आहे, म्हणजे जी आकृती सममित होणार आहे, किंवा उभी जरी काढली तरी देखील सममित होणार आहे. पाण्याच्या बाबतीत ही जी पाण्याची मधली शीर आहे हीच काय आहे, सममित दाखवणारी काय आहे, लाईन आहे, रेषा आहे. आजच्या बाबतीत जर तुम्ही आडवी रेषा काढली तर दोन्हीही हा जो वरचा गोल आणि हा खालचा गोल सारखे होणार आहेत का, नाही. परंतु जर तुम्ही अशी उभी रेषा काढली, बघा जर अशी उभी रेषा काढली तर मात्र काय होणार आहे, वरचा गोल आणि खालचा गोल किंवा ही साईड आणि ही साईड सेम होणार आहेत, आणि म्हणून ही सममित आहे जर उभी रेषा काढली तर. तर त्यासाठी इतर रेषा काढावी लागणार आहे. खालील सममित आकृत्यांचे सारखे असणारे दोन अर्धे भाग दोन वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. तर सर्वप्रथम आपण अगोदर इथं काय करूया, दोन सारखे भाग करून घेऊया. तर तुम्ही उभे करूनही घेऊ शकता आणि आडवेही करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा, फक्त करत असताना व्यवस्थित करा. आणि जर तुम्ही इथं उभा जरी केला तरी चालतो, परंतु मी आडवा केलेला आहे. आता मात्र मी इथं तुम्हाला जो भाग दिसत आहे याचा सुद्धा मी परत आडवाच करत आहे. बघा इथे देखील दोन भाग झालेले आहेत. आता त्रिकोण दिसत आहे, त्रिकोणाचं जर मी इथे आडवी समान रेषा काढली तर सममित होणार नाही, परंतु जर उभी रेषा काढली अशी तर मात्र काय होणार आहे, हा सममित होणार आहे. आणि म्हणून मी काय करत आहे, इथं उभी रेषा काढत आहे सममित भाग दाखवण्यासाठी. इथे तुम्ही उभी जरी केली तरी सममित होणार आहे, आडवी जरी केली तरी सममित होणार आहे. तर इथे आपण आडवी रेषा काढूया, कारण उभी करताना आपला अंदाज चुकू शकतो, किती अंतर इकडे ठेवायचं, किती अंतर तिथे ठेवायचं. परंतु आडवे काढत असताना हे टोक असल्यामुळे आपण इझिली आडवे सममित दाखवू शकतो, म्हणून मी
आडवी रेषा इथं काय केलेली आहे, निवडली आहे काढण्यासाठी। तर अशा पद्धतीने बघा सममित दाखवलेले आहेत। आता काय सांगितलेलं आहे की दोन अर्धे भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवा। तर इथे वेगवेगळ्या रंगाने हे भाग कसे रंगवायचे आहेत तुम्हाला रंगवून दाखवत आहे। तर बघा हा पहिला भाग वरती आकाशी कलरने आणि खालचा ऑरेंज कलरने मी रंगवून दाखवलेला आहे। दोन समान भाग सममित ह्या रेषेपासून झालेले आहेत। त्यानंतर हा आयत रंगवूया। बघा या पद्धतीने आयताचे दोन सारखे अर्धे भाग झालेले वेगवेगळ्या रंगाने रंगवून दाखवलेले आहेत। त्यानंतर त्रिकोण आणि ही आकृती आपण दोन वेगवेगळ्या रंगाने रंगवूया। तर बघा अशा पद्धतीने दोन समान झालेले भाग वेगवेगळ्या रंगाने दाखवून आपल्याला सममित कसे आहे ते दाखवायचं आहे आणि कलर दिल्यावर ते तुमच्या सहज लक्षात येईल, कारण बरोबर दोन्ही भाग आपल्याला इथं दिसत आहेत। म्हणून ह्या आकृत्या त्या दिले आपण काढलेल्या लाईनवरून काय आहेत सममित आहेत हे देखील सिद्ध होत आहे। आता खाली काय सांगितलेलं आहे बघा, एक चौरस आकाराचा कागद घ्या, या कागदाला वेगवेगळ्या प्रकारे घड्या घालून सममिती तपासा। आता मी इथे हा चौरस आकार घेतलेला आहे, याला वेगवेगळ्या घड्या घालून हा सममित कसा आहे हे तपासायचं आहे। तुम्ही असा एक कागद कापून घ्यायचा आहे आणि सममित कसा आहे दाखवायचं आहे। बघा जर मी याला या रेषेवरून मुडपलं तर हा कसा सममित आहे, बघा तंतोतंत याचे दोन्ही भाग जुळतात। त्यानंतर ह्याच कागदाला जर मी असा आडवा करून दुमडला तरी देखील काय होत आहे, दोन्ही भाग तंतोतंत जुळत आहेत, म्हणजे हा असा देखील सममित आहे। आता ह्याच कागदाला परत मी असा ह्या बाजूने दुमडला उभा करून तरी देखील दोन्ही भाग काय होतात, तंतोतंत जुळत आहेत, म्हणजे चौरस आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो घड्या घालून की तो सममित कशा पद्धतीने आहे हे आपण दाखवू शकतो। त्यानंतर असं दुमडल्यानंतर परत घडी घातली तरी देखील सममित दाखवू शकतो, आणखी घड्या करत गेलो आपण तरी तो बऱ्याच वेळा काय होत आहे इथं सममित दाखवत आहे आपल्याला वेगवेगळ्या आकृत्यामधून। बघा हा सममित आहे कारण हे दोन्ही भाग सारखे आहेत, हा भाग सममित आहे कारण हे दोन्ही भाग सारखे आहेत। त्यानंतर ही देखील आकृती सममित आहे कारण हे दोन्ही भाग तंतोतंत जुळतात, आणि ही देखील आकृती सममित आहे कारण हा हे दोन्ही भाग तंतोतंत जुळतात। तर अशा पद्धतीने आपण एखादा चौरस कागद घेऊन सममित वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो। त्यानंतर पेज नंबर 49 काही उदाहरणं आपण इथं पाहूया। तर बघा इथे बंदिस्त व खुल्या आकृत्या दाखवलेल्या आहेत। बघा इथे घर आहे आणि बाहेर असं कंपाऊंड केलेलं आहे, इथे गेट आहे ते देखील बंद आहे, म्हणजे हीच आकृती काय आहे, बंदिस्त आहे, कारण कुठेही तर उघडं आपल्याला दिसत नाही आहे, ओपन दिसत नाही आहे। आणि हे दुसरं घर बघा तर इथं तेच गेट आहे परंतु ते गेट उघडलेलं आहे, म्हणजे काय आहे, खुलं आहे। तर काही बंदिस्त आकृत्या इथे दिलेल्या आहेत। तर बघा बंदिस्त आकृत्या म्हणजे सर्व बाजूंनी बंद केलेल्या जोडलेल्या, तर ह्या काय आहेत, बंदिस्त आकृत्या आहेत। आणि काही खुल्या आकृत्या इथे दाखवलेल्या आहेत। तर बघा ह्या साईडनीही खुली आहे, ह्या साईडनीही खुली आहे, म्हणजे ओपन आहे, उघडी आहे किंवा बंद केलेली नाही आहे। दोन्ही रेषा एकमेकींना काय झालेल्या नाहीत, छेदलेल्या नाहीत, चिटकलेल्या नाही आहेत, म्हणून ही बंदिस्त आकृती आहे आणि ही खुली आकृती आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला काही आकृती दाखवली आहे, काही पॉईंट दिलेले आहेत, तिथे अबक नाव दिलेले आहेत आणि काय विचारलेलं आहे हे आपण पाहूया। तर बघा यामध्ये इथे क अ आणि ब हे तीन बिंदू आहेत, तर क आणि ब हे ह्या बंदिस्त आकृतीच्या बाहेर आहेत परंतु अ ह्या आकृतीमध्ये आहे। तर दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने अ आणि ब या बिंदूंना जोडता येईल का? तर बघा दिलेल्या आकृतीला स्पर्श न करता आपल्याला अ आणि ब या बिंदूंना जोडता येईल का? तर आपण जोडायला गेलो तरी ते स्पर्श होणारच, इकडून जरी जोडायला गेलो तरी स्पर्श होणार, कुठूनही जोडायला गेलो तरी या आकृतीला स्पर्श होणार आहे। म्हणजे याचं उत्तर येणार आहे की आपण अ आणि ब स्पर्श न करता या आकृतीला स्पर्श न करता आपण जोडू शकत नाहीत, म्हणून इथं उत्तर येणार आहे नाही। दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने अ आणि ब या बिंदूंना जोडता येईल का? तर उत्तर येणार आहे नाही। त्याचप्रमाणे ब आणि क म्हणजे बघा ब आणि क या आकृत्या या बिंदूंना जोडता येईल का? तर या बिंदूंना जोडता येईल कारण हे त्या आकृतीच्या बाहेर आहेत। अ आणि ब या बिंदूंना जोडता येणार आहे का? तर इथे नाही येणार आहे। आणि ब क या बिंदूंना आपण जोडू शकतो, म्हणून इथं काय येणार आहे, हो येणार आहे, कारण इथे दोन प्रश्न दिलेले आहेत। हा पहिला प्रश्न अ आणि ब साठी आहे की अ आणि ब जोडता येईल का या आकृतीला स्पर्श न करता, तर नाही जोडता येणार, परंतु क
आणि ब आपण या कृतीला स्पर्श न करता सुद्धा जोडू शकतो अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने जोडू शकतो। त्यानंतर बघा, दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने, बघा दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने प आणि फ या बिंदूंना जोडता येईल का? हा प आहे आणि ह्या आकृतीला म्हणजे ह्या रेषेला कुठेही स्पर्श न करता प ला फ जोडता येईल का? तर जोडता येईल। तर उत्तर काय येणार आहे? ते होय, जोडता येईल का? तर उत्तर लिहायचं आहे होय ह्या पहिल्या प्रश्नाचं। त्याच पद्धतीने प आणि म यांना जोडता येईल का? तर हा प आणि म हा देखील आपण स्पर्श न करता जोडू शकतो। तर उत्तर काय येणार आहे? होय। बघा, ही खुली आकृती होती म्हणून आपण इथं जोडू शकत होतो, परंतु ही बंदिस्त आकृती आहे त्यामुळे आपण अ आणि ब या बिंदूंना स्पर्श न करता जोडू शकत नाही येतं। पण ब आणि क म्हणजे ह्या दोन बिंदूंना आपण काय करू शकत होतो? जोडू शकत होतो। हा फरक इथं आलेला आहे। पुढे दिलेल्या आकृत्यांपैकी बंदिस्त व खुल्या आकृत्या ओळखा। तर बघा, इथंही चिटकलेले नाही आहेत ह्या दोन रेषा, म्हणजे ही काय आहे? खुली आकृती आहे। त्यानंतर ही बंदिस्त आहे कारण ही सगळ्या बाजूनी काय आहे? पॅक आहे। मग इथं खुली आहे म्हणून इथं खाली लिहायचं, खुली आकृती ही काय आहे? बंदिस्त आहे। ही परत खुली आहे, ही काय आहे? बंदिस्त आहे। आणि ही देखील खुली आहे। म्हणजे बघा, याच्यामध्ये फक्त ही दोन नंबरची आणि ही ह्या दोनच आकृत्या कशा आहेत? बंदिस्त आहेत, बाकीच्या सर्व खुल्या आकृत्या आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला एक शेजारी रांगोळ्यात बंदिस्त असलेल्या आणि नसलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा, रांगोळ्यात रंग भरा। तर बंदिस्त आकृत्यामध्ये आपण रंग भरू शकतो, खुल्या आकृत्यामध्ये देखील भरू शकतो, परंतु आपण इथं लक्षात येण्यासाठी फक्त बंदिस्त आकृत्यामध्ये रंग भरायचे आहेत। आता इथे बंदिस्त आकृत्या कोणत्या आहेत? ही एक आहे, ही आहे, ही 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 एक, ही एक, ही एक बंदिस्त आकृती, बंदिस्त आकृती, बंदिस्त। बघा, सगळ्या बाजूनी काय आहे? पॅक आहे, जोडलेली आहे। आणि इथे ही ही इथे सगळं दिलेल्या ह्या आकृत्या सगळ्याच काय आहेत? बंदिस्त आहेत। तर यांना काय करायचं आहे? सुंदर रंग भरायचे आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने कलर भरलेले आहेत, तुम्ही तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही भरू शकता। तुम्ही वेगळ्या पद्धतीने कलर भरू शकता, पूर्ण रांगोळीला देखील कलर देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुमचा हा सममिती हा चॅप्टर इथे आज पूर्ण झालेला आहे। चला तर मग परत भेटूया नवीन चॅप्टर घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।